लोक आम्हाला कशाचं विभूषण सांगतात, ताई आणि आपला बंगला आणि आपली जमीन मग पाण्याखालचे आपली सासूरवाडी सुद्धा. हां माझी सासूरवाडी, माझी बायकोचा बाप लय मोठा, मग हा ना आम्हाला. आणि तुझ्या बायकोचा बाप मोठा त्याला आम्ही काय करावं महाराज, बरं का? कशाचं विभूषण. पुण्याचं सासर आहे तुक बरायचं, पुण्याचं सासर आहे तुकोबरायांचं, गुळवे सावकाराची पोरगी तुकोबरायची बायको आवली. 3500 एकर ऊस आहे तिच्या बापाचा. किती आहे वाघोलीकर? 3500. आपला 1.25 एकरच आहे. त्यो बी पेटन, राम राम घाली जा जरा गावात लोकाला. किती? 3500. 1425 माणसं तिच्या बापाच्या हाताखाली कामाला आहेत. तरी माझी माय नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खाती, 4 ठिगळ्याची साडी नेसती, तक्रार करी नाही. नात्यांची लाज आणि घरच्यांचा आभ जिवंभरट्याच्या बाहेर जाऊ देत नाही ना. लक्ष्मी तिला म्हणावं, देव तिचं दाम दुप्पट केल्याशिवाय सोडत नाही विश्वास. नाहीतर तुमची 3 टाईम खाती तरी माहेरी गेल्यावर म्हणती काय बाय जनवर भेटलं. 3 खाऊन देवानं दिल्यावर तरी बोंबलुनी महाराज, बरं का? अहो माझ्या तुकोबारायची बायको, तुकोबारायचं धोतर फाटलं, 3 गाठी मारल्या, खालनं 2 पळसाची पानं लावली, जेणेकरून माझ्या तुकोबारायचं धोतर फाटलंय हे जगाला दिसू नये आणि लोकांनी माझ्या नवऱ्यावर हसू नये. नाहीतर तुमची माणसात मुदाम करती, पाहुणा आल्यावर म्हणती वय वा सिलेंडर संपलंय, महाराजाला च्या कशानं पाहजू. तू एक काम कर, सिलेंडरवर महाराज बसेवून खालनं पेटेव, म्हणजे महाराज बी मोकळा तू बी मोकळी. खोटं नाही बोलत, असल्या बाया रातच्या पेटल्या पाहिजे, चुकली नाही पाहिजे महाराज. जी मुदाम करती, पण सगळ्याच तशा नाहीत ग. आठवा की आपली आई आजी पणजी 40-40 माणसाचं कुटुंब एकट्या बाईनं सांभाळलं, पण डोक्यावर कधी रेश नाही आणि तोंडावरचं हसू कधी लक्ष्मीच्या गेलं नाही. काय बाया म्हणाव ग, काय कष्ट केलं बायांनी, जीव तुटूस तर कधी बोंबलल्या. आता निसता 5 पाहुणा घरी येऊ द्या, थया थयाच नाचती. किचनमधनं भांड्याचा आवाज आला की समजायचा देवी कुपली, मसोबा मी आला, चण पाहुणा आणलाय. झळ नको महाराज बायांना. माय मी ले काय म्हणून सांगते ग, उपास तपास कितीही केले आणि जर घरात असं वागलात तर देव देत नाही बरं का. मग तुम्ही निरंकार बाया, उपास कराय 1 नंबर, स्वयंपाक करायचा कटाळा, दुसरं काय नाही महाराज बरं का. निरंकार चतुर्थी करते निरंकार, अंदर तासाला पिंट्याला म्हणती बघर कॅलेंडर का वाय चंद्रदय धरती कशाला रे जीवाला कार लोकाच्या उगस. एक विनंती बर का, हाडाची हे बघा, हाडाची काड झाली माय तुमच्या उपास करू करू, माझ्याकडे बघू नका, माझी कीर्तनानं झाल्या तू उपासनं नाही लागले की टुकू टुकू माझ्याकडंच बघा. आता खरं सांगा, तुम्ही आजारी पडला तुमच्या घरातलं काम करायला दुसरी बाई येणार आहे नाही, ती आणत्याल दुसरी, तुम्हाला खपन का? ती काय दुसरी बी आणतील महाराज बरं का, पण आपल्याला खपणार आहे का? बरं जेवढी आत्मी येते ना आपण आपल्या लेकराची माया करतो, दुसरी बाई करणार आहे का? मग आजारी पण ना आपल्या घरासाठी परवडेवलं आहे का? मग कशाला ग जीवाचे हाल करता, खा प्या मस्त राहा, दणदणीत कामं करा, कशाला टेन्शन घेता ग. आणि बायकांनो येऊ काय, एक मला बायाचं ही एक पटत नाही, इतका विचित्र परमार्थ करताना माय तुम्ही कोणावर बी विश्वास ठेवता. नुसतं तुमचा हातात हात घेऊन म्हणायचो, बाई तुला लय त्रास आहे, लेकरा बायाला तुझी किंमत नाही, नवरा तुला मानित नाही, तुझ्यासारखं घरासाठी कोणी झटलं नाही, काळं फक्त निसू नको, पिवळं फक्त शिवू नको. बाई म्हणती खरं आहे महाराज तुमचं, इडी तू, इट इज जस्ट सायकॉलॉजी. दुनिया झुकती आहे, झुकानेवाला चाहिए. माथ्यांच्या रेषावर आणि हातांच्या रेषावर भविष्य नसतं, प्रारब्ध असतं. लल्लाटी जे लिहिले न पुसेगा काही केले, सटवीचे राती जेवी न विसंबी वाती तेसा ईश्वर निर्णय चित्ती वाहणे सदा, ही भाषा माझ्या माऊलींची आहे. आणि ज्ञानोबाराय वर्णन करून सांगतात, फसू नका बरं का, चाचूचेनी सांडसे खंडी जपय पाणी राज हंसे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटोनी देऊ. ज्ञानोबाराय म्हणजे ते चालते ज्ञानाचे प्रतिबिंब. ज्ञानोबाराय म्हणजे साधं नाही, काही वर्षापूर्वी बल्बचा शोध लागला. 7.5 वर्षापूर्वी माझ्या माऊली सांगतात, उदकाचेनी आवेशे प्रगटले तेज लकलकीत दिसे. उदक मतलब पाणी, आवेश मतलब प्रेशर, पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्मिती होते हे माझ्या माऊलींनी 700-750 वर्षापूर्वी सांगितलं. साधं ज्ञान नाही महाराज. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर
साक्षात ज्ञानाने घेतलेला अवतार, ज्ञानाला फुटलेली वाचा, ज्ञानोबाराय म्हणजे अर्थात ज्ञानियांचे शिरोमणी वंद्य जे का पूज्यस्थानी चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. ज्ञानोबाराय साधन आहे, पण ते ज्ञानोबाराय सुद्धा कधी अंधश्रद्धेला बळी देत? ज्ञानोबाराय म्हणले नका रे, योग याग विधी वायाची उपाधी ज्ञान देवे वैष्णव मोठा विठ्ठल नामे मुक्त पिठा. ज्ञानोबारांना लोक म्हणले काव योगी तुम्ही. योग विद्येचं वर्णन करताना ज्ञानोबाराय सांगतात योगी त्याला म्हणावं माणसाच्या शरीरामध्ये 72,000 नाड्या, 24 नाड्या प्रधान, 3 नाड्या प्राणवाहक, इडा पिंगला आणि सुषुम्ना यातनं माणसाचा प्राणवायू वाहतो. पूरक, रेचक, कुंभक श्वसनाचे 3 प्रकार. याच्यावर ज्याचं आधिराज्य आहे, 3.5 वेडे गंवसली कुंडलिनी शक्ती या बेंबीच्या देटापासून षडशस्त्राचं भेदन करत ब्रह्मरंध्रात जाऊन मिळते, त्यावेळेस माणसाला समाधी लागते. ज्यावेळेस माणसाला समाधी लागते, योगाचं पहिलं लक्षण पूर्ण होतं. योगी कुणालाही म्हणू नये, योगी त्याला म्हणावं ज्याचा जन्म मृत्यू त्याच्या हातात आहे, माऊली अजूनही जिवंत आहेत, योगी त्यांना म्हणावं. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा. काय खरं राहिली महाराज? योगी तोही करीती परिकर्मे तीर्ण बंदी जती जे सांडिले आहे संगती अहम भावाची. ही माऊलींची भाषा आहे. ज्याचं ज्ञान व्यक्ती जन्माला यायच्या आधी जन्माला येतं त्याला योगी म्हणावं. योग भ्रष्ट पुरुष त्याला म्हणावं मोटकी देहाकृती उमटे निज ज्ञानाची पहाट फुटे सूर्या पुढे प्रगटे प्रकाश जैसा तैसी दसेची वाटण पाहता आणि वैसेची गावानं येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तया ते. बाळपणी ज्याला सर्वज्ञानं वरलेलं असतं त्यांना योगी म्हणावा. आणि महाराज असे ज्ञानोबाराय योगी सांगतात नका रे, लय येड्यावनी करू नका. का हो ज्ञानोबाराय? योगाने देव भेटत नाही का? भेटतो ना. योगविद्येने देवाकडे जाता येतं, पण नामस्मरणाने देवाला आपल्याकडे आणता येतं, एवढा मोठा फरक आहे. म्हणून काय करा? हरिमुखे. पण आम्ही जर हरिमुखे म्हणलं तर या भवसागरातनं तरू का? अहो त्याच्यासाठीच तर नाव घ्यायचंय, तरावया पार भव सिंधू. हा भवसागर तरायचा आहे, म्हणूनच करावी तातडी परमार्थी. आपण परमार्थ करायचा म्हणजे एकट्याचा नव्हे हा खेळ, एकट्याचा एका काम कोणतरी पाहिजे की नाही गाईड. हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. संतांची संगत गेली आणि मोक्ष प्राप्तीला गेला नाही. 16.5 वर्षाची कानोपात्रा वेश्याची पोरगी आहे, जिला तिचा बाप माहीत नाही. कीर्तन नामदेवरायांचं, नामदेवरायांच्या कीर्तनात ज्ञानोबाराय टाळ येऊन उभा आहेत. कीर्तन ऐकायला कानोपात्रा आहे. शेजारपाजारची माणसं म्हणतात लाज वाटते का, नाचणारीची जात कीर्तन ऐकायला बसली. आता हिनं कीर्तन ऐकायची, मग आम्ही काय करायचं? मला सांगा, देव असा वाटू नये का? याने नाही, त्याने नाही, त्याने असं काही आहे का? नाही हो माऊली, सकळांस येते कलियुगी उद्धार आहे. ज्ञानोबारांच्या चरणावर मस्तक ठेवलंय कानोपात्रे न माऊली. मुक्ताई म्हणतात योगी पावन साहे अपराध. माझे काय चूक आहे, माझं काय अपराध आहे तेवढं सांगा. वेश्याच्या कुळात जन्माला आली यात माझी चूक आहे?
मला माझा बाप माहित नाही, यात माझी चूक आहे, मग मला परमार्थ करायचा अधिकार नाही, खटनट यावे शुद्ध होऊनी जावे, तुम्हीच म्हणता ना, मग संतांची भाषा आणि संतांनीच नाकारावं, कोठल्या संतांनी नाकारलं, अहो मग कुणी स्वीकारलं, किती बोलतात होई लोक, पायरी चढायची नाही, भगवंताच्या जवळ जायचं नाही, देवाचं नाव घ्यायचं नाही, अपवित्र कुळात जन्माला आलेली जात असतो, किती सहन करावं माऊली, उंच नीच काही केले भगवंत, उंच नीच काही केले भगवंत, कुष्टे भाव भक्ती देखो चाललंय हे कधी म्हणत गाव, तुम्ही या जातीचे आहेत, तुम्ही त्या जातीचे आहेत, तुम्ही या कुळातले आहेत, माझ्यामध्ये आंघोळ करायची नाही, मी फक्त त्यालाच आंघोळ करू देईल, मी फक्त त्यालाच आंघोळ करू देईल असं म्हणते का? अगदी तसा भगवंत आहे, अगदी तसा आहे, इथं कुठल्याच गोष्टीला मान्यता दिली जात काय बोलताय ज्ञानोबा राय, अहो किती बोलतात लोक, कोणी सांगितलंय लोकांचं ऐकायला, मग हक्काची जागा सांगा, माझं घर सांगा कुठलंय, जाईन गे मायतया पंढरपुरा, जाईन गे मायतया पंढरपुरा, भेटे घर येते, जाते माहेराला, जाते माहेराला माझ्या मुलाच्या घराला, माझ्या मुलाच्या घराला, जाते माहेराला, जाते माहेराला।